लॉकडाऊन मधील निर्बंध हटवण्यात आल्याने नांदेड जिल्हा पूर्वपदावर आला आहे. धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी केंद्र वगळता इतर सर्व आस्थापनांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पूर्वीप्रमाणेच आपली दुकाने सकाळपासूनच उघडली होती. लॉकडाऊन हटवण्यात आल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ देखील पाहावयास मिळाली. अनेक चौकात तर वाहतूक ठप्प झाली होती. सर्वच दुकानात ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळाली. तब्बल 2.5 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना देखील करावा लागला होता. आता मात्र सर्वच व्यवहार सुरू झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आता गव्हर्नमेंटने जी आम्हाला सवलत दिली आणि मार्केट ओपन झालंय त्याबद्दल प्रशासनाचे पहिले धन्यवाद. व्यापार बंद असल्यामुळे व्यापारी एवढे अडचणीत आहेत आणि आज हे मार्केट उघडल्यामुळे तेवढंच एक आनंदाचा क्षण असा व्यापाऱ्यांच्या मनात येत आहे. आज पहिल्या दिवशी मार्केटमध्ये जी रौनक आलेली आहे त्यामुळं सर्व व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. आणि प्रत्यक्ष आपण सर्व कॅमेरा सगळीकडे फिरा, सगळीकडे दाखवा, तुम्हालाच कळून जाईल की कस्टमर किती आनंदी आहेत. आणि 2.5 महिने जे घरात बंद होते तर त्यांना आज हे पहिली संधी मिळालेली आहे की मार्केटमध्ये आपण काहीतरी आपला ग्रह उपयोगी किंवा संसार उपयोगी किंवा लग्न कार्यासाठी आपली खरेदी करावी आणि त्यामुळे सर्व जनता सुद्धा आनंदी आहे. आज ग्राहक बहुत अच्छा आहे, रश है मार्केट में. हम तो छोटे लोग हैं, इतने महीने तक तो किया नहीं था लॉकडाउन में. आज अच्छा है ग्राहक. कितने दिन से बंद था, क्या क्या नुकसान? हमारा 25 मार्च से बंद था तो ग्राहक तो बिल्कुल नहीं था लॉकडाउन की वजह से. और फिर हमको कोविड भी हुआ था तो इसलिए हम शटल जो चालू हो रहे थे, बंद चालू हो रहे थे, उसमें नहीं आ रहे थे हम. फिर हम 1.5 महीने के बाद आए तो थोड़ा बहुत ऐसा ग्राहक हुआ, पर आज अच्छा है. खुलने के बाद बहुत बढ़िया है. लॉकडाऊनमधून मुक्तता देण्यात आली असली तरी शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस तसेच धार्मिक स्थळांना परवानगी देण्यात आलेली नाही. येत्या 15 तारखेपर्यंत काय परिस्थिती निर्माण होईल यावर पुढील लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर हे निर्णय घेणार आहेत.